जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला. पंचमहाभूताच्या लक्षावधी वर्षाच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमाचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात. एका दाण्यातून 100 दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो. ज्या दिवशी हे लक्षात आलं त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार झालेली ही बचत लुटून न्यायला सुरुवात झाली. आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याचीच आहे. हे विचार आहेत शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांचे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारा योद्धा म्हणून शरद जोशी यांच्याकडे बघितलं जातं. शरद जोशी यांची आज 86वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या 5 घडामोडींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी गणेश, तुम्ही पाहता ॲग्रोवन डिजिटल. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे युनोतील नोकरी सोडून शेतकरी संघटनेची स्थापना. उच्च शिक्षित आणि बुद्धिमान असलेल्या शरद जोशी यांनी वेगवेगळ्या अधिकार पदावर काम करत संयुक्त राष्ट्रांपर्यंत झेप घेतली होती. संयुक्त राष्ट्रात काम करताना त्यांनी जगातील आणि भारतातील शेतकऱ्यांच्या स्थितीचा तुलनात्मक अभ्यास केला. भारत सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणं आणि त्यामुळं भारतीय शेतकऱ्यांशी झालेली दयनीय अवस्था यामुळं ते अस्वस्थ झाले. या अवस्थेतूनच त्यांनी तडकाफडकी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला आणि 1 मे 1976 रोजी ते भारतात परतले. ते आणीबाणीचे दिवस होते. 25 जून 1975 पुकारलेल्या आणीबाणीला सुरुवातीला झालेला थोडाफार विरोध थोड्याच दिवसात मावळला होता. काही लोकशाहीप्रेमी सरकारविरुद्ध लढा देत होते, पण तो बहुतांशी छुप्या स्वरूपातला होता. जाहीररित्या सरकारविरुद्ध कारवाया अशा होत नव्हत्या. अशा काळात जोशी भारतात परतले होते. शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रश्न काय आहेत हे समजावे म्हणून शरद जोशींनी पुण्याजवळील आंबेठाणला 20 एकर कोरडवाहू जमीन घेतली. त्या शेताला त्यांनी अंगारमळा असं नाव दिलं. हे नाव देण्यामागे त्यांचा काय विचार होता हे माहीत नाही, मात्र त्यांच्या आयुष्यातील एकंदर संघर्ष पाहता अंगारमळा हे नाव योग्य असल्याची जाणीव होते. भारतात परतताना शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यातूनच 1979 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना करून आपल्या कामाची सुरुवात केली. त्यानंतर शेतमालास रास्त भाव हा एक कलमी कार्यक्रम हाती घेऊन कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात, कापूस इत्यादी पिकांसाठी त्यांनी महाराष्ट्रभर असंख्य आंदोलनं केली. चाकणच्या आंदोलनाची दिल्लीनं घेतली दखल. 1978 दिल्लीच्या भाजी मंडीत प्रथमच कांद्याचा भाव 25 रुपये किलो झाला. कांद्यावर लगेचच निर्यात बंदी घालण्यात आली. ताबडतोब चाकणच्या बाजारात कांद्याचा भाव क्विंटलला 17 रुपयांपर्यंत घसरला. दिल्लीत जी माणसं 7 रुपयांचं सिनेमाचं तिकीट वेळ आल्यास 25 रुपयांना देखील खरेदी करतात, तीच माणसं त्यांच्या जेवणातला कांदा 25 रुपये झाला की लगेच आरडाओरड करतात. आणि त्यांना ती भाववाढ टोचू नये म्हणून शेतकऱ्यांच्या घरी काय परिस्थिती असेल याचा जराही विचार न करता सरकार निर्यात बंदी घालतं. उत्पादन खर्च तर सोडाच, कांदा शेतीतून काढणं व बाजारात आणणं यातला मजुरीचा व वाहतुकीचा खर्चही भरून निघेना. याबाबत कुठल्याही परिस्थितीत कांदा विकायचा नाही असं आवाहन जोशींनी केलं. चिडलेल्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. आपला कांदा त्यांनी बाजारात आणलाच नाही, बाजारपेठ ओस पडली. चाकण येथे पुणे नाशिक रस्त्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शरद जोशी यांनी पहिलं रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारनं क्विंटलला कांद्याला 45 ते 60 रुपये दर द्यावा ही मागणी त्यांनी केली. चाकणला काहीतरी गडबड होणार असल्याची पूर्वकल्पना स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. चर्चेसाठी 19 मार्च 1977 दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी एक तातडीची बैठक बोलावली. आपल्या काही साथीदारांसह जोशी पुण्याला जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी भरून निघेल एवढा भाव सरकार त्याला का मिळवून देत नाही, शेतकऱ्यानं जगावं असं सरकारला वाटत नाही का असा खडा सवाल शरद जोशींनी जिल्हाधिकाऱ्यांना केला होता. अशी भूमिका सरकारपुढे जाहीररित्या मांडण्याची जोशींची ही आयुष्यातील पहिलीच वेळ होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन कांद्यासाठी वाढीव दराची शिफारस करायचे कबूल केलं. त्याच दिवशी तसे प्रत्यक्षात घडलंही. शेवटी सरकारनं नाफेड या शासकीय संस्थेला 45 ते 50 रुपये क्विंटल या भावानं कांदा खरेदी करायचा तातडीचा आदेश देखील दिला. त्यानंतर नाफेडकडे आपला कांदा द्यायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे रास्ता रोकोच्या इशाऱ्यानं व जोशी यांनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडल्यानं काम झालं. राजकारण्याप्रमाणेच व्यापाऱ्यांनाही मिळालेला हा मोठाच धक्का होता. त्यापूर्वी कधीच नाफेडनं कांदा खरेदी केली नव्हती. कांद्याचा सर्व व्यापार खासगी व्यापाऱ्यांच्या हातात होता. शेतकऱ्यांचं हे यश खूप मोठं होतं. आपल्या ताकदीचा त्यांना आलेला हा पहिला प्रत्यय होता. या आंदोलनाचा एक परिणाम म्हणून 25 एप्रिल 1978 रोजी केंद्र सरकारनं निर्यात बंदी रद्द केली. चाकणसारख्या छोट्या गावातील आंदोलनाची थेट दिल्लीनं दखल घेतली होती.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चांदवडचं ऐतिहासिक आंदोलन आणि पुढे ढकललेल्या निवडणुका. आपल्याकडे सर्वच राजकीय पक्षात महिलांचं स्थान नगण्य आहे, पण शरद जोशी यांनी 1986 साली नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथं शेतकरी महिला आघाडीची स्थापना केली. या स्थापनेच्या कार्यक्रमाला जवळपास 5 लाख महिला उपस्थित होत्या. या मेळाव्याची दखल त्यावेळी टाईम मासिकाने सुद्धा घेतली होती. याच कार्यक्रमात शरद जोशी यांनी घोषणा केली की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्यातर्फे फक्त महिलांनाच उमेदवारी दिली जाईल. शरद जोशींच्या या घोषणेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण एवढे घाबरले की त्यांनी निवडणुकाच पुढे ढकलल्याचं बोललं जातं. हा प्रसंग शेतकरी संघटनेच्या लोकप्रियतेचा आणि ताकदीचा परमोच्च बिंदू होता असं म्हणावं लागेल. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंडिया विरुद्ध भारत ही संकल्पना त्यांनी मांडली. ही संकल्पना नेमकी काय? आपला झेंडा एकच आहे, राष्ट्रपती एकच आहेत, राष्ट्रगीत एकच आहे, वरवरच्या खुणा सगळ्या एकच आहेत, परंतु आर्थिकदृष्ट्या या देशाचं 2 भाग पडले आहेत. एक भाग हा दुसऱ्या भागाच्या शोषणावरच जगतोय आणि सतत जास्तीत जास्त शोषण करत चाललाय, आणि दुसऱ्या भागाचं मात्र शोषणच होतंय. शोषक म्हणजे इंडिया आणि शोषित म्हणजे भारत, अशी संकल्पना शरद जोशी यांनी मांडली. देशातील एकूण गरिबीचं मूळ हे शेतकऱ्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावातच होतं. इंडिया विरुद्ध भारत या संकल्पनेत त्यांना उमगलेले तात्कालीन सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब तर होतेच, पण त्यांच्या स्वतःच्या तत्कालीन मानसिक संघर्षाचं प्रतिबिंबही त्या संकल्पनेत उतरलं होतं. त्यात केवळ वैचारिक पातळीवरचे आकलन नव्हते, भावनांचे उत्कट गहिरेपणही होते. इंडियावासियांमुळे आपल्यासारख्या भारतवासियांना सोसाव्या लागणाऱ्या लाचारीविषयीचा संतापही त्यांनी मांडला होता. जोशी यांनी फक्त भाववाढीचे लढे लढवले नाही, तर शेतकऱ्यांच्या चळवळीला वैचारिक गाभा तयार करून दिला. शेतकऱ्यांच्या कष्टाचं अर्थशास्त्र शरद जोशी यांनी मांडलं. त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाला विविध धान्याच्या किमती ठरवताना जोशी यांनी मांडलेल्या कष्टाच्या अर्थशास्त्राची सुद्धा दखल घ्यावी लागली. हे जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राचं यश होतं. पाचवा आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद जोशींची भूमिका आणि लक्ष्मीमुक्तीचा जिहार. 90s लक्ष्मीमुक्ती आंदोलन हे शेतकरी संघटनेचं मैलाचं दगड ठरलेलं आंदोलन म्हणावं लागेल. घरातील लक्ष्मी म्हणून ज्या बाईचा आपण उदयोदय करतो, प्रत्यक्षात मात्र चमचाही तिच्या नावावर नसतो. प्रत्येक वेळेला काहीही खर्च करायचा असेल तर नवऱ्यापुढं बाईला हात पसरावा लागतो. शेतकऱ्याला घामाचा दाम हवा असेल तर घामाची मोजदाद होऊन ज्यांनी ज्यांनी घाम गाळला त्यांना त्या घामाच्या प्रमाणात मोबदला मिळायला हवा. सकाळी कोंबडा आरवल्यापासून ते रात्री अंतरुणाला पाठ लागेपर्यंत शेतकऱ्याची लक्ष्मी ही शेतात राबते. यातलं घरकाम सोडलं आणि फक्त शेतीच्या कामाची मोजदाद केली तर स्त्रियांच्या घामाचं जे थेंब मातीत जिरतात त्यांची संख्या पुरुषांच्या घामाच्या थेंबापेक्षा दुपटीनं अधिक आहे. म्हणून शेतकऱ्यांना जर घामाचा दाम हवा तर त्याच्या दुप्पट त्यांच्या लक्ष्मीला मिळायला हवा. ही भूमिका प्रथमच शरद जोशी यांनी मांडली. शरद जोशी यांच्या भूमिकेला 2 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पाठिंबा देत जमिनीचा 7/12 आपल्या बायकोच्या नावे करून दिला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी लक्ष्मीमुक्तीचा जिहार काढला. भारताच्या इतिहासातील अत्यंत अद्भुत आणि विलक्षण अशी हीच घटना म्हणावी लागेल. ज्या समाजात मुलगी जन्माला येण्याआधीच तिची हत्या केली जाते, हुंड्यासाठी तिचा छळ केला जातो, शतकानुशतकं जिथं स्त्रीला दुय्यम स्थान दिलं गेलं त्या समाजात पुरुषांनी संपत्ती स्त्रीच्या नावावर करणं ही खरंच अविश्वसनीय गोष्ट होती. ती गोष्ट शरद जोशींच्या भूमिकेनं प्रत्यक्षात आली. भाबड्या बळीराजाला बदललेल्या जगात जगण्यासाठी सक्षम करावं लागेल. त्याला जर सक्षम करायचं असेल तर नव्या जगाचं ज्ञान त्याला समजेल अशा भाषेतच द्यावं लागेल. हा विचार घेऊन शरद जोशींनी आयुष्यभर काम केलं. शेतकऱ्याला त्याचं न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी शरद जोशींनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला प्रणाम. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की कळवा. ॲग्रोवनमध्ये आज इथेच थांबतो. अधिक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा ॲग्रोवन.